आज मी तुम्हाला मऊ लुसलुशीत चपाती साठी पीठ कसं मळायचं ती तुम्हाला मी आज मळून दाखवणार आहे. त्यापासून चपाती कशी बनवायची ती मी दाखवणार आहे तुम्हाला. आता आपण चपात्याचं पीठ मळू. मी एवढं पीठ घेतलंय, 4-5 चपात्या होत्या नाही याच्या. आता ही गव्हाचं पीठ आहे, याच्यात आपण थोडं मीठ घालू. तुम्हाला घालायचं असंच घाला, नाही तर नका घालू. बरेच लोक मीठ खात नाहीत. मी टाकते थोडं. काही लोक पीठ मळताना तेल घालते, तर आता मी तेल बिल काय घालणार नाहीये. पाण्यातच थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळणार आहे. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ. तेल बिल काय घालायचं नाही. मागच्या वेळेस माझ्या कोण आहे ना जास्त तेल लागलेलं गेलं चपातीला. बरेच लोक म्हणायला लागले तुम्ही जास्त तेल घातलं त्याच्यात. ते चुकलंच माझ्याकडून. काही अशी चुकी झाली तर सांगा, मग मी पण शिकल तुमच्यावर ऐकून. लई पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं असं गोळा करून. लई पाणी घातलं तर पीठ पातळ होतं. हां, आता आपलं पीठ मळून झालंय. आता याला ना थोडं तेल लागते, म्हणजे मग पीठ हाताला हातानेच घेते. असं पीठ चिटकत नाही मग उंडा करताना हाताला. आणि मागच्या वेळेस बी मी पीठ मळ चुकलं माझ्या फोन. मी काय केलं, आमच्या आता मोठे लय माणसं असायचे ना, मग ते मोठ्या परातीत लय मोठा गोळा मळावा लागायचा. मग ती घासरायची परात पुढं पुढं. मग अशी पायाने दाबून धरली ना, मग घसरत नसत. एवढा मोठा गोळा मळायचा आधुलीचा. ती चुकलं माझ्याकडून. मला दोन चार जणांनी सांगितलं परा तिला लात मारू नाही, अशी पायाखाली धरू नाही, तर ती चुकलं माझ्याकडून. असं काही चुकी झाली माझ्याकडून तर सांगत जा, मी काही शिकलेली नाही, काय नाही, अडाणी आहे. आता याच्या पुढं नाही असं होणार माझ्याकडून. असं काही चुकलं माझ्याकडून तर मला सांगायचं आपल्या घरच्या सारखं, माझ्या पण लक्षात राहील. मग अर्धा तास पीठ आधी मळून ठेवलं ना भिजायला, मग चांगल्या चपात्या होत्यात. आणि लगेच मळण लगेच असं करायच्या म्हणल्या का, मग कडक होत्यात चपात्या. याला लावायला थोडं पीठ घ्यायचं असं. आता पीठ आपलं मळून झालंय, गोळा करून झालाय. लावायला पीठ घेतलंय आणि आता याला अर्धा तास चांगलं मुरून द्यायचं. मग मऊ चपात्या होत्यात. आणि झाकून ठेवायचं, पीठ उघडं ठेवायचं नाही, कपड्याखाली झाकायचं, नाही तर प्लास्टिकच्या पिशवी खाली, नाही तर असं ठेवायचं झाकून. झाकल्यामुळं पीठ कडक होत नाही, मऊ चपाती येते. आता याला अर्धा तास झालाय पीठ भिजलेलं. आपण आता चपाती करून घेऊ. पीठ उघडून बघू. मस्त भिजलंय आता ही. आता याची चपाती बनवू. चांगलं मऊ भिजलंय आता ह्यो का. एक मिनिट परत मळून घेऊ त्याला, मग अजून मऊ होईल. कधी पीठ मळलं ना अर्धा तास आधी मळून ठेवायचं. चांगलं मुरत पीठ आणि चपात्या चांगल्या येतात. तुम्हाला चपाती किती मोठी करायची, जाड करायची का पातळ करायची, त्याच्या पद्धतीने तुम्ही उंडा तोडून घ्यायचा. आता मला एवढी करायची, मी एवढा उंडा तोडाय. आता दोन्ही असा तळ हातावर उंडा मळायचा आणि चांगला मऊ सूद होत मग असा बनवायचा उंडा. उंडा तयार झाला माझा. उंडा तयार आहे. आता पिठात बुडू त्याला आणि लाटून घेऊ. थोडं लाटायचं बशीच्या मापचं लाटायचं आणि मग तेल लावायचं त्याला दुमत करायची. आता बशीच्या मापची चपाती लाटून झाली. आता हिला ना वाटेत तेल घेतलंय मी. आता तेल लावू, ज्याला बी नाही लावायचं तेल. आता पीठ टाकायचं याच्यावर असं, म्हणजे मग चिकटत नाही आणि चपाती फुगती. आणि असं दुमडून घ्यायचं. परत तेल लावायचं ह्या गडीवर. परत पीठ टाकायचं असं. परत दुमडी करायची अशी. दुमती केली चपाती ह्या का अशी.
तर मग आपल्या चपातीला आहे ना असे चार पडदे, आता चार गड्या झाल्या ना या अशा आज्यात निघा त्यात. आता याला थोडं पीठ लावू आणि लाटायला सुरुवात करू. लाटून घ्यायची हिला अशी. आता दुमती केलेली आहे ही, तीन कोपरे सारखी लाटायची अशी. आता तिने कोपरे लाटले ना मग चपाती गोल येते आणि फुगती पण. आता ह्या का मी किती गोल केली, तीन बाजू लाटल्या होत्या ना, थोडं पीठ टाकायचं वरून, परत अशी उलटी करायची. मग हलक्या हाताने लाटायची अशी, लय हाताचं हे बी द्यायचं नाही वजन. अशी हलक्या हाताने कडक कडने लाटायची, हळूहळू हळूहळू लाटायची, मग अशी उलटी करायची. आणि चिकटाय लागलं का थोडं असं हाताने पीठ लावायचं असं, परत उलटी करायची. चपाती कधी बी करताना ना अशी किनार लाटायची अशी, आणि मधी ना थोडी जाड राहिली तरी चालणार, काठाला चांगली लाटायची बारीक फक्त लाटायची. आणि चपाती चांगली लागते चवदार, फुगली मग मस्त लागते. आता आपली चपाती लाटून झाली बघा, किती चांगली लाटली, पातळ झाली, मस्त लाटली. हो का अशीच लाटून घ्यायची, निसे काठावर लाटायची, मध्ये थोडी जरी जाड राहिली तर चालती. आता तवा आधीच तापायला ठेवला होता मी, गरम झालाय. आता चपाती टाकू, आणि टाकली ना लगेच नाही उलटायची, तिला चांगले असे फोडफोडी उठायचे मग उलटायची. हे बघा आपल्या चपातीला फोडफोडी यायला लागले, तर असेच फोडफोडी येऊन द्यायचे आणि मग उलटायची, तशी उलटी नाही करायची, चांगली भाजती. मग कधी बी चपाती भाजतानी ना तवा गरम पाहिजे चांगला. हे पहा आता किती फुगली, फुगायला लागली. आता उलटून घेऊ हिला. तवा गरम असला ना तर चपाती चांगली होती, फुगती. आणि थोडं तेल लावायचं, लई नाही लावायचं तेल. तवा थोडा गरम, हे गरम नसला ना मग चपाती अशी वातड होती, कडक होती. चपाती भाजलेली बघा किती छान खरपूस भाजली. तिला काढून घेऊ आणि पळपटाव दुमडू हिला. अशी दुमाडी ना मग लय वेळ मऊसूद राहते चपाती. पाय आपल्या चपातीला किती पडदे आलेत आणि हो का किती मऊ झाली, अशी लुसलुशीत झाली. हो लई मऊ झालेली, गरम हात भाजत. सकाळी केल्या चपात्या संध्याकाळ पत मऊ राहत्यात, अशा लुसलुशीत राहत्यात. हो का सगळे पडदे निघालेत याचे, है का. अशा चपात्या केल्या ना सुती कापडामध्ये अशा गुंडाळून, आपला पोळ्याचा डबा असतो ना त्या डब्यामध्ये ठेवायच्या, तर संध्याकाळपर्यंत अशा मऊ राहतात चांगल्या. तुम्हाला माझी चपाती आवडली का नाही नक्की सांगा मला. माझी चपाती तुम्हाला आवडली असली तर लाईक करा आणि शेअर करा. हसा खेळा मज्जा करा सोबत, आजीबाईच्या रेसिपी बनवत चला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.